शिक्षा मी प्राध्यापक शिवहरी वा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण पोस्ट करतोय बी एम एसच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये. लास्ट इयरपर्यंत ऑल इंडिया कोट्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ॲडेड प्रायव्हेट आणि डीम युनिव्हर्सिटीचे सीट्स जे आहेत ते भरले जात होते. यावर्षी कालपासून ऑल इंडिया कोटा 15% प्रवेश सुरू झालेले आहेत, म्हणजे रजिस्ट्रेशन पेमेंट आणि चॉईस फिलिंग. तर त्याच्यामध्ये यावर्षी महाराष्ट्र राज्यातील जे प्रायव्हेट कॉलेज आहेत तर ते ॲड केलेले नव्हते. तर त्या अनुषंगानं हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, म्हणजे जेवढ्याही विद्यार्थ्यांचे आपण आता ॲप्लिकेशन्स केलेले आहेत ऑल इंडियामध्ये 15% कोट्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ॲडेड आणि डीम युनिव्हर्सिटी आणि अदर स्टेटचे काही गव्हर्नमेंट कॉलेज वगैरे अशा पद्धतीनं सगळे ॲप्लिकेशन्स केलेले आहेत. परंतु सर्वांच्याच मनामध्ये प्रश्न होता की मागच्या वर्षीपर्यंत जर प्रायव्हेट कॉलेज ऑल इंडिया कोट्यात होते तर यावर्षीपासून का नाही आहे. तर याच्या संदर्भात एक नोटीस ऑलरेडी आयुष मंत्रालयाच्या वेबसाईटवर पब्लिश झालेली होती पूर्वीच, आणि त्याच्यामध्ये क्लिअरली दिलं होतं की यावर्षीपासून प्रायव्हेट कॉलेजचे जे काही 15% कोटा आहे तो ऑल इंडिया कोट्यामध्ये नसेल. तर मग तो भरला कसा जाईल हा एक फार मोठा प्रश्न होता. तर त्याला एक ॲन्सर म्हणून नुकताच एक नोटीस नंबर 4 ही महाराष्ट्र सी ई टी सेलकडनं पब्लिश केलेली आहे, आणि त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की यावर्षी प्रायव्हेट कॉलेजचा जो 15% कोटा आहे जो दरवर्षी ऑल इंडिया कोट्यातून भरला जात होता 15%, तर तो स्टेट कोटा स्टेट काउन्सिलिंगची एक वेगळी सेपरेट प्रोसेस होते त्याच्यासाठी, आणि महाराष्ट्र सी ई टी सेल या 15% कोटा जो आहे तो हा भरणार आहे. तर त्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला शेअर करतो आहे, कारण जे काय रेग्युलर रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं आहे MBBS BDSच्या वेळेस, तर त्याला सोडून वेगळे काही रजिस्ट्रेशन वेगळी काही फीस तुम्हाला भरायची असणार आहे, आणि वेगवेगळे जे काय क्रायटेरिया असतात कॅटेगरी वाईज ते याला लागू नयेत, अशा सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत आपण 1 by 1 सगळं एक्सप्लेन करतो आहे. तर महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ 75 जे BMS कॉलेज आहे त्यापैकी प्रायव्हेटचे जवळजवळ म्हणजे तसे ऑफिशियली 5 गव्हर्नमेंट 16 ॲडेड म्हणजे 21 कॉलेज आहे, आणि 54 जे कॉलेज आहेत ते प्रायव्हेट कॉलेज आहे. तर लास्ट इयरपर्यंत जवळजवळ यातले जवळजवळ 35 ते 40 कॉलेज ऑल इंडिया कोट्यामध्ये असायचे प्रायव्हेटचे. तर आता उरलेत म्हणजे यावर्षी जी काय एकूण संख्या आहे ती 54 आहे, आणि याचा जर 15% कोटा स्टेट लेवलला भरला जातो आहे तर ही फार मोठी एक संधी आहे BMSला ॲडमिशन मिळवण्यासाठी. तर याच्यामध्ये बेसिक क्वालिफाईंग क्रायटेरिया काय आहे तो एकदा समजून घेऊया. सगळे विद्यार्थी नीट क्वालिफाय असावेत, म्हणजे SC ST OBCला 113+ मार्क्स आणि ओपन कॅटेगरी EWS कॅटेगरीला 147 मार्क्स नीटला आवश्यक आहे. त्यानंतर पर्सेंटेजचा जो क्रायटेरिया आहे ग्रुपचा PCBचा, ओपन आणि EWSला 50% कॅटेगरी वाईज म्हणजे ग्रुपला मार्क्स पाहिजे, आउट ऑफ 300 150 मार्क्स मिनिमम असावे, आणि SC ST OBCला जे तर 40% मार्क्स म्हणजे 120+ मार्क्स याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा भाग जो आहे तर याच्यामध्ये एखादा जर विद्यार्थी हँडिकॅप असेल PH असेल PWD कॅन्डिडेट असेल तर त्याला ॲज पर नॉर्म्स त्याच्याकडं हँडिकॅपचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर या राऊंडमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहे तर रजिस्ट्रेशन फीस ही 2000 रुपये असणार आहे नॉन रिफंडेबल. म्हणजे लक्षात घ्या यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेटचं रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांनी 1000 रुपये भरलेले होते, पुन्हा नव्यानं त्यांना या राऊंडमध्ये जर पार्टिसिपेट करायचं असेल तर 2000 रुपये त्यांना रजिस्ट्रेशन फीस भरायची आहे. आता याच्यात अजून महत्त्वाचा मुद्दा, जसं ऑल इंडिया कोट्यामध्ये जर अप्लाय करतो आहे आपण तर तिथं कॅटेगरीचा बेनिफिट मिळत नव्हता, म्हणजे जर SCचा विद्यार्थी जरी असेल तरी त्याला फुल फीस होती. महाराष्ट्रामध्ये जे काय NT1 NT2 NT3 VJNTचं जे काय रिझर्वेशन आहे त्यांनासुद्धा ऑल इंडिया कोट्यातनं फुल फीस असायची. सेम याच पद्धतीनं या राऊंडमध्ये सुद्धा कॅटेगरीचं कुठलंही रिझर्वेशन नाही, म्हणजे तुम्हाला फुल फीस असेल. जे पण प्रायव्हेट कॉलेजला तुम्ही अप्लाय करताय तर त्याच्यामध्ये जी काय फीस असेल त्या कॉलेजची ती कॉलेजची फीस तुम्हाला भरावी लागेल. आता याच्यामध्ये उद्यापासून हे राऊंड कशा पद्धतीने सुरू होतं ते थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करतो. ही नोटीस पण आपण PDF फाईल तुम्हाला शेअर करणार आहोत. उद्या
पासनं जे आहे तर 5 वाजता सीट मॅट्रिक्स उपलब्ध होईल, म्हणजे एकूण किती कॉलेज पार्टिसिपेट करतात, त्यांच्या एकूण जागा किती ऑल इंडिया कोटातून, म्हणजे 15% महाराष्ट्र स्टेटला जे आता हे राऊंड होते त्याच्यामध्ये एकूण किती सीट्स उपलब्ध असतील। त्यानंतर उद्यापासून म्हणजे 28/11/2020 तर 5 डिसेंबरपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी सुविधा उपलब्ध आहे, म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध असणार आहे। त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर BMS BHMS 6 तारखेला सकाळी 8 वाजता ही लिस्ट पब्लिश होईल। त्याच्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑफ फर्स्ट राऊंड ही 9/12 सायंकाळी 5 वाजता पब्लिश होईल। लास्ट डेट ऑफ जॉईनिंग 19/12/2020 म्हणजे 9 तारखेला डिस्प्ले झाल्यानंतर, सिलेक्शन लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर 19 डिसेंबरपर्यंत फर्स्ट राऊंडच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्याची संधी उपलब्ध आहे। तर ह्या नोटीसच्या अनुषंगानं अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला मी शेअर करू इच्छितो। याच्यामध्ये दोन राऊंड होतील, दोन राऊंड नंतर जे काय उरलेले वेकंट सीट्स आहेत ते त्या त्या स्टेटला वापस केले जातील, म्हणजे प्रत्येक स्टेटची या पद्धतीनं प्रोसेस होईल। कारण आपण ऑलरेडी जेव्हा 15% BMS कोट्यात ऑल इंडियामध्ये जेव्हा ॲप्लिकेशन्स केले तर कुठल्याही राज्याचे प्रायव्हेट कॉलेज याच्यामध्ये उपलब्ध नाही आहेत, तर हे जे काय सीट्स उरतील, जसं स्टेट कोट्याचे MBBSचे 15% सीट्स ऑल इंडियामध्ये आहेत पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये, आणि दुसऱ्या राऊंडनंतर ते उरलेले सीट्स महाराष्ट्राला परत येतात, त्याच पद्धतीनं BMSचे हे प्रायव्हेट कॉलेजचे जे काही सीट्स उरतील ते सुद्धा महाराष्ट्राला सेकंड राऊंडनंतर परत येतील। तर आता याच्यात काय समजून घ्यायचं तुम्ही, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही हे समजून घ्यायचं आहे की तुम्हाला जर याच्यामध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्हाला करता येईल, परंतु याच्यामध्ये 2000 रुपये रजिस्ट्रेशन फीसही वेगळी लागेल, पहिला भाग। दुसरा महत्त्वाचा भाग, जर आपण कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तर याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही कॅटेगरीची सवलत लागू नाही। जर तुम्ही अप्लाय करताय तर जर ॲडमिशन मिळतंय तर तुम्हाला फुल फीस भरावी लागेल, आणि फुल फीस भरायची तयारी असेल तर निश्चितपणे तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता। तिसरा महत्त्वाचा विषय असा आहे की जर तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुमच्या निअरेस्ट लोकेशनला जर कॉलेज उपलब्ध आहे, जे आता ऑल इंडिया कोट्यात उपलब्ध नव्हतं, स्टेट कोट्यामधून मिळेल याची शाश्वती कमी आहे, तर तुम्ही या राऊंडमध्ये निश्चित जा। कारण बऱ्याचदा याच्यामध्ये फुल फीस भरावी लागत असल्यामुळं कमी विद्यार्थी पार्टिसिपेट करतात, आणि जर तुमची पेईंग कॅपॅसिटी आहे, पैसे भरायची तयारी आहे, तर निश्चितपणे तुमचं BMSचं स्वप्न या माध्यमातून पूर्ण होऊ शकतं। चौथा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की बरेचसे विद्यार्थ्यांचा स्कोर खूप कमी आहे, त्यांना BHMS मिळालं तरी चालतं, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करा, निश्चितपणे याच्यामध्ये 15% कोट्यातून तुम्हाला BHMSला ॲडमिशन मिळू शकतं। आणि पाचवा महत्त्वाचा मुद्दा, यासाठी नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तुम्ही सगळ्यांनी याची नोंद घ्या। ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटमध्ये जेवढे काही रजिस्टर्ड विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांना वेगळी फीस आम्हाला कुठलीही द्यायची नाही आहे, आम्ही अगेन पुन्हा एकदा त्यांच्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी तयार आहोत। फक्त मुद्दा लक्षात घ्या की तुम्हाला याच्यासाठी 2000 रुपये भरायचे असणार आहेत, जे की शासनाची फीस असेल, आणि याच्यामध्ये कॅटेगरीचा कुठलाही बेनिफिट मिळणार नाही, फीसमध्ये कुठलीही कॅटेगरीची सवलत मिळणार नाही याची पूर्ण नोंद घ्या। कारण नंतर बऱ्याचदा असं होतं की पालक ॲप्लिकेशन करतात आणि मग म्हणतात तर आम्ही तर कॅटेगरीमध्ये आहोत, तर मग आम्हाला फीस कसं काय। शासनाचा नियम आहे, ऑल इंडिया कोट्यातून जे सीट्स भरले जायची पूर्वी तेव्हाही सवलत मिळत नव्हती, तेच सीट फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंट भरतं आहे, तर इथेही तुम्हाला सवलत नसेल याची नोंद घ्यावी। या अनुषंगानं आपले कुठलेही प्रश्न असतील, काही क्युरीज असतील, तर मला व्हॉट्सअप करा, कॉल करू नका, कारण खूप कॉल येतात, कॉल घेणं होत नाही, तुमचं माझं बोलणं होणार नाही। सो व्हॉट्सअप मेसेज करा, मी निश्चितपणे आपल्याला रात्री उशिरा कॉल येणं रिप्लाय करेल। तुर्तास या ठिकाणी थांबतो। ज्या मुलांना नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं आहे, यापूर्वी ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, मदत घ्यायची असेल या राऊंडसाठी, याच्या पुढच्या राऊंडसाठी किंवा ऑल इंडिया कोट्यासाठी, तर निश्चितपणे आपण या, आपलं स्वागत आहे। आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,
निश्चितपणे आम्ही आपणास मदत करू आणि त्यातून तुमचं स्वप्न पूर्ण होण्यास निश्चित फायदा होईल. एवढंच या ठिकाणी थांबतो आणि माझा व्हॉट्सअप नंबर सांगतो. माझा नंबर आहे 9371550200. थँक्यू, धन्यवाद.